नमस्कार तेजूस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण श्री गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पासाठी महाप्रसादाची थाळी करणार आहे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक देखील केलेले आहेत या थाळीमध्ये तर ही जी थाळी आहे ती कांदा लसूण न वापरता बनवलेली आहे एक ते दीड तासामध्ये होते चला तर मग वेण घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण गोडाचा पदार्थ करणार आहे म्हणजे शेवयाची खीर करणार आहे त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक चमचाभर तूप घेतलेला आहे त्यामध्ये काजू बदामचे काप टाकलेले आहेत त्यासोबतच मी एक चमचाभर चारोळी घेतलेली आहे काजू बदाम याला थोडंसं परतून घेऊया दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर काजू बदाम आणि चारोळी याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच पॅनमध्ये तूप थोडंसं शिल्लक आहे तर त्याच तुपामध्ये मी एक वाटी शेवया टाकून घेते या भाजलेल्या शेवया आहेत त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही थोडंसं दोन ते ती तीन मिनटं तुपामध्ये परतून घेणार आहोत याला मी आता बाजूला काढून घेते आणि अर्धा लिटर दूध ठेवलेलं आहे उकळण्यासाठी मी तर एका वाटीमध्ये मी तीन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे तीन चमचे मिल्क पावडरसाठी तीन चमचे पाणी घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत आपण खिरीमध्ये खवा किंवा मिल्कमेड वापरणार नाही तर खीर दाठवण्यासाठी मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे हे जे मिक्सर आहे ते आपण आता दुधामध्ये टाकून घेऊया दुधाला पण चांगली उकळी आलेली आहे तर यामध्ये टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेते आणि साखरेला चांगलं विरगळू द्या साखर चांगली विरगळी की जे आपण शेवया ठेवलेल्या होत्या भाजून त्या टाकून घेऊया यामध्ये शेवया टाकून झाल्यानंतर जे आपण काजू बदाम भाजून ठेवलेले आहेत यामध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये आता एक चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला वरून मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे याला दोन ते ती तीन मिनटं आपण उकळी काढून घेऊया तयार झालेली आहे शेवयाची खीर आता आपण कुकर लावून घेणार आहोत डाळ भातचा तर त्यासाठी मी कुकरच्या भांड्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून तर एक वाटी तांदूळसाठी मी दोन वाटी पाणी घेणार आहे तुम्हाला जर मोकळा पाहिजे असेल तर तुम्ही दीड वाटी पाणी टाकू शकता आता जे तांदूळ आहे तर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि जी डाळ आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मी तीन ते ती चार मीडियम साईजचे बटाटे मधून कट करून शिजण्यासाठी ठेवलेले आहेत तर यावरती मी डाळीचं भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती तांदळाचं भांडं ठेवण्याला तीन ते ती चार शिट्ट्या करून घेणार आहोत तर कुकर आपला होत आहे आपण पुरीची तयार करून घेऊया तर पुरीसाठी मी एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी दोन चमचे बारीक रवा टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मी टाकून घ्यायचं आहे यामध्ये याला चांगलं मिक्स करून घ्या आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे पुरीसाठी घट्टसर पीठ म्हणून आपलं तयार झालेलं आहे पुरीसाठी यावर मी एक चमचाभर तेल टाकून घेते म्हणजे पीठ जे आहे ते कडक होणार नाही याला आता आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया मोळण्यासाठी तोपर्यंत आपण कुकर बघूया झाला की नाही डाळ बटाटे आणि भात आपला शिजून झालेला आहे डाळ पण आपली मऊसुद्धा अशी झालेली आहे बघू शकता तर याला थोडंसं चमच्याच्या सहाय्यानं मी असं घोटून घेते तुमच्याकडे जर रवी असेल तर त्या रवीच्या सहाय्याने तुम्ही डाळ घोटून घ्या तर बघू शकता डाळ आपली घोटून झालेली आहे तर आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया एका भांड्यामध्ये मी एक चमचावर तेल घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे टाका जिरे चांगले तडतडले की एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहेत याला दोन ते तीन मिनटं परतून घेऊया टाकल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेते अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं जी डाळ आपण घोटून ठेवली होती यामध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये मी थोडीशी डाळ शिल्लक ठेवलेली आहे वरणासाठी तर डाळ टाकल्यानंतर याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्या बघू शकता कलर एकदम मस्त आलेला आहे डाळीचा टेक्स्चर बघा एकदम मौसूद डाळ आपली शिजलेली आहे यामध्ये मी आता अर्धा ग्लास पाणी टाकून घेते तुम्हाला किती आमटी पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता तर आपल्या डाळीला चांगली उकळी आलेली आहे यावरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तूर डाळीची आमटी तयार झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे आपण आता बटाटा आणि शिमला मिरची तयारी करून घेऊया त्यासाठी जे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत त्याला मी असं मोठं कट करून घेतलेलं आहे दोन ते तीन मी शिमला मिरची घेतलेल्या आहेत याला असं मोठं कट करून घेतलेलं आहे आपण आता याची फोडणी तयार करून घेऊया एका कढईमध्ये मी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकून याला मिक्स करून घेऊया आपण आता यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊया बटाटे आपले उकडलेले आहेत त्याला वेळ नाही लागणार तर शिमला मिरची थोडीशी परतून घेणार आहोत या मसाल्यामध्ये यामध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतलेली आहे याला मिक्स करून घेऊया यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे जो मसाला आहे तो करपणार नाही आता शिमला मिरची शिजण्यासाठी मी याला झाकून ठेवते तीन ते चार मिनिटं तीन ते चार मिनिटानंतर बघूया शिमला मिरची एकदम सॉफ्ट झालेली आहे शिजलेली आहे याला थोडंसं मिक्स करून घेते यामध्ये मी थोडीशी मेथी टाकलेली आहे किंवा एक चमचाभर मेथी टाकून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये आता बटाटे टाकून घेऊया बटाटा आणि शिमला मिरचं याला मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये जो मसाला आहे तो, तो बटाट्याला चांगला कोटिंग करून घ्या यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते एक भर सब्जी मसाला टाकून घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल याला मिक्स करून घ्या यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता याला मी मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता तीन ते चार मिनटं याला मी झाकून ठेवणार आहे किंवा एक उकळीपर्यंत तीन ते चार मिनटानंतर बघते तर भाजी तयार झालेली आहे वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते तयार झालेले आहे आपले शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी आपण आता मसाले भात तयार करून घेऊया तर एका भांड्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेला आहे यामध्ये मी आता दोन तमालपत्र टाकून घेते आणि हा जो मसाला आहे यामध्ये तीन ते चार मी काळी मिरी तीन ते चार लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि एक मोठा चमचा जिरे टाकून याला खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेतलेला आहे हा मसाला टाकून घेऊया एखादं मिनिट परतून घेऊया मसाल्याला यामध्ये आता एक मीडियम साईजचा मी टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून टाकून घेऊया टोमॅटोला तो परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे आणि तीन ते ती चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मधोमध कट करून याला दोन मिनटं परतून घेऊया यामध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर ता तांदळान मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते ती तीन वेळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तांदूळ घेऊ शकता तर तांदूळ टाकल्यानंतर मसाल्यामध्ये याला दोन मिनटं परतून घेऊया गणपती बाप्पासाठी रोज प्रसाद काय बनवावा जर सुचत नसेल तर ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर तांदूळ मिक्स करून झालेला आहे एक वाटी तांदळासाठी मी दोन वाटी पाणी घेणार आहे तुम्हाला जर मोकळा पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी करू शकता यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ टाकून घेते किंवा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे याला मिक्स करून घ्या चांगलं आता आपण झाकण ठेवून याला बारीक गॅसवर मी दहा ते पंधरा मिनटं तांदूळ चांगला शिजवून घेऊया मसाले भात आपला तयार होत आहे तोपर्यंत आपण गव्हाच्या पिठाचे मोदकची तयारी करून घेऊया त्यासाठी मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्यासाठी मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे बारीक चिरून यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेते याला मिक्स करून घेऊया चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण जे आहे ते मोदकमध्ये भरण्यासाठी तर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे जे मोदकचं सारण आहे ते गूळ चांगला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तयार झालेलं आहे आपण आता मोदक तयार करून घेऊया गव्हाच्या पिठाचे आपण मोदक करणार आहोत तर त्यासाठी जे नेहमी आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो तेच पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ते कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि हे सारण आपण केलेलं होतं तर आपण आता याचे लहान गोळे तयार करून घेऊया आपल्याला ज्या करायचे मोद करायचे आहेत त्या आकाराचे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता मी या आकाराचे केलेले आहेत तर सगळे गोळे तयार करून झाल्यानंतर याची आपण पारी लाटून घ्यायची आहे पातळ अशी जास्त जाड लाटायची नाही पातळच लाटून घ्यायची आहे सगळ्या लाटून तयार झालेल्या आहेत यामध्ये आपण आता सारण भरून घेऊया तर मी दोन चमचे सारण घेतलेलं आहे तुम्ही सारण कमी जास्त भरू शकता तर याच्या प्लेट तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला जर हाताला पीठ चिकटत असेल तर थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर बघू शकता तयार झालेल्या आहेत तर या ज्या प्लेट आहेत त्या हलक्या हाताने अशा बंद करून घ्यायच्या आहेत किंवा मोदकचं तोंड बंद करून घ्यायचं आहे हलक्या हाताने जास्त जोरात जर केलं तर मोदकचा शेप येणार नाही त्यामुळे प्लेट्स चांगल्या करायच्या आहेत तर तुम्हाला दुसरा एक करून दाखवते मी प्लेट्स आहेत त्या अशा करून घ्यायच्या आहेत बघू शकता हलक्या हाताने करायच्या आहेत आणि बंद करायच्या आहेत तयार झालेले आहेत आपले मोदक तर आता एका चाणे घेतलेले आहे मी चाणीला तेल लावून घेतलेलं ला आहे यावरती आपण मोदक ठेवून घेऊया तेल लावल्यानंतर मोदक सहजपणे निघतात चिकटून बसत नाहीत तर मी पात्र्यामध्ये पाणी ठेवलं होतं उकडण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं याला उकडून घेणार आहोत तोपर्यंत आपण भजी तयार करून घेऊया तर भजीसाठी मी एक वाटीभर कोबी चिरून घेतलेला आहे उभा चिरून घ्यायचा आहे कोबी यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये एक भर जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा खायचा सोडा टाकलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करून घ्या आता यामध्ये मी एक भर लाल तिखट टाकून घेतलेला आहे यामध्ये पाणी टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाही कारण कोबीमध्ये पाणी असतं त्याच्यामुळे मी पाणी कमी वापरलेलं आहे बघू शकता याप्रमाणे करून घ्यायचं आहे बॅटर आपलं तर आपण मोदक बघूया मोदक पण उकडले असतील तर बघू शकता दहा ते पंधरा मिनटामध्ये बारे गॅसवर मी मोदक तयार करून घेतलेले आहेत गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार झालेले आहेत बघू शकता तर मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेलं होतं यामध्ये आता मी उडदाचे पापड तळून घेते उडदाचे पापड तळून झालेली आहे याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर याच तेलामध्ये आपण आता भजी तळून घेऊया तर एक करून -एक मी भजी सोडत आहे कोबीची भजी एकदम टेस्टी लागतात तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा भजीला चांगला ब्राऊन कलर येपर्यंत मी तळून घेणार आहे तर तीन चार मिनटामध्ये भजी आपले चांगले तळून झालेले आहेत याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर पुऱ्या मी अगोदरच ला लाटून ठेवलेल्या आहेत तर आपण आता पुरीला तळून घेऊया तर पुरी तेलामध्ये टाकल्यानंतर असं झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं सा प्रेस करा म्हणजे ती लगेचच फुकते किंवा यावर थोडंसं गरम तेल टाकून घ्या खालची बाजू जर तळी गेलेली असेल तरच याला दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण तळून झाल्यानंतर लगेच पुरी काढून घ्यायची आहे नाहीतर पुरी तेलकट होते या पद्धतीने पुरी जर तळली तर अजिबात तेलकट होत नाही तुम्ही बघू शकता एकदम मस्त फुगलेले आहे आणि वरती जे आहे ते अजिबात तेल आलेलं नाही किंवा तेलकट झालेली नाही पुरी याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते पुरी एकदम टम्म फुगलेली आहे कलर पण मस्त आलेला आहे बघू शकता तर तयार झालेली आहे आपली गणपती बाप्पासाठी महाप्रसादाची थाळी रेसिपी आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकनवरही क्लिक करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तरी भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय